मत वाटर करूं गीली काय वाटर झाले तुझा मग आखे गावात मस्त भेटेल की बकर पुरे च्या माझा लागत रे। चल तुझं सोडून कुणासोबतच नाही माझ्या हा बकर ऐकण्यात आले माझ्या तुझ्या ना ऐकायला स्वतः झाकायसाठी काहीतरी म्हणते आता स्वतः झाकाय काय बघितलं तू माझं झाकण्यासाठी म्हणतो मला लग्नात एवढं खुश होती एखादी मला दिसली बी नाही एक दिवस लग्न काय बार बार होत असतंय का एकदाच झालं झाले होते खुश तुला लई जलस व्हायला लागली तू करणारच नाही जस काय लग्न माझ्यासाठी असंच बसणार संन्यास नाही करणार तू सारख तू अजून बी करीत नाही तुझ्यासोबतच करू दे सोडून येते का तू आता आता एक्सेप्ट करणार तर बिन लग्नाची असताना नाही केलं ना आता बरोबर झाली चूक माझी आता एक्सेप्ट करतो येते का बसू का आता तुला त्याची जास्त चव आली तू काय माझ्याकडे येते काही बोलू नका भांडणाला भांडणाची काय गरज होती तू अशीच गेली भांडण्यासाठीच बोलवतो मग तू भांडण काढतो माझ्या संग बरं भांडण नाही जाऊ दे आज येते का बाहेर फिरायला नाही यायचं मला कुठं इथं कशाला आली जाऊ का मग नाही नको थांब ए भेटत का नाही कोणी बघू ना अरे काय हो भेटत का नाही आपल्याला बघायला नाही का आपल्याला काही कोणच नाही अजून कोणच नाहीये अरे रात्रीवर कुणीच भेटायचं नाही आपल्याला मग काय करा इकडे दे राहत आता आता दो आपण उसा बिसात डाळींच्या बागामध्ये पाहू एखादं भेटलं भेटलं टाऊक आज सांगता काय ती पार्टी होईन आपली पार्टी नाही झाली लय दिवस झाली रे भेटलं पाहिजे आपल्याला काय काय करे बरोबर आहे का नाही बरोबर मग बाकी काय एकदम होय तू जायचं कुठून होय तू जायचं कुठून चालय आता मज्जात मज्जा आता आपली पार्टी होणार जाऊन करायचं काय करायचं काय अरे चिटिंग काढ चिटिंग मोबाईलवर आणि चिटिंग काढली का त्याला ब्लॅकमेल करू आपण ब्लॅकमेल केलं आपलं काय भेटत पार्टी आहे ना लागा का मला अबे त्या पार्टी बनती चल की पिक्चर पाहिलं जाऊ कुठं जाऊ तिकडे कुठं नगरला जाऊ जाऊ की आताच आले बस की जरा घडीवर बोल की जरा नाही बरं सारखी सारखी हा मग नवऱ्याच्या घरी गेला इकडे येऊ का सारखी त्याला काय वाटेल आपण इकडे माहेरला आलो येत की मग माझा आली नाही वे आली नाही चल ना जाऊ ना भेटायला आता काय करायचं आता कसं यायचं काय झालं याला किती अडचणी असतात घरात तर माहिती काय अडचणी असतात सांगितलं होतं लग्न करू नको माझ्यासोबत कर म्हणून घरच्यांचं कसं तिथं बघ काय गप्पा मारत आता बघा कस काय करतो तुमचं आला बी नाही ना समोर बोलायला नुसतं मलाच बोलायचं घरच्यांचं